मी स्नेहल मोकाशी, विकास समाचार मध्ये आपले स्वागत। मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे। भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी दिल्लीपर्यंत धावणाऱ्या या गाडीला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। या गाडीने कल्याणहून दिल्लीत अवघ्या 18 तास 24 मिनिटात पोहोचता येईल। या गाडीला नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी अशी थांबे देण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना त्यांचं पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावं यासाठी राज्य शासनाकडून एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील 10,000 गावात ऍग्री बिझनेस सुरू करण्यात येणार आहे। जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या 3,500 कोटी रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांना विपणन प्रक्रिया इत्यादींचे अंतर्भूत प्रशिक्षण देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। देश विदेशातील कृषी तज्ज्ञ आणि नामांकित कंपन्यांचा समावेश असलेल्या 4 दिवसीय वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलचं शुक्रवारी उद्घाटन झालं। यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।